ज्यावेळेला अशा पद्धतीने सगळा भारूड सादर करत असताना अखिल भारतीय मंच तुमच्या समोर उभा होता या संमेलनाच्या निमित्तानं, लोककला संमेलनाच्या निमित्तानं. देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यातले कलाकार तिथे येतात आणि आपली ही दुर्मिळ कला जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळेला काय वाटतं? अशा वेळेला वाटतं की काय हरकत नाही, त्यांनी जर आपली जरी कला घेतली तर त्याचा कलेचा प्रचार होतो आणि आपल्या नावाची वाहवा होतो. पण मला सांगा मगाशी तुम्ही एक त्या भारुडामधला आम्ही प्रकार बघितला की लहान बाळ जेव्हा तिथं ते रडतं किंवा त्याचा आवाज येतो, तुम्ही तुमच्या दिमडीमध्ये ती दिमडी तोंडालावून एक वेगळा आवाज काढला. कसं शक्य होतं? एकीकडे बोटावरचे ताल पण फिरवायचे आणि तोंडापाशी नेऊन त्याचा आवाज पण काढायचा. हो सर, हो चालेल. आपण बघितलं की एक कलाकारांमधली जी उर्मी असते खांडगे सर, की ज्या पद्धतीने आपण ही उर्मी बघतो आणि तुम्ही गेल्या कित्येक वर्षांपासूनचा हा प्रयत्न करताय की ही सगळी लोककला जनसामान्यांपर्यंत गेली पाहिजे. दुसरं वर्ष होतं, काय वेगळेपण तुम्हाला या संमेलनात दिसतं? या संमेलनाचं सर्वात मोठं वेगळेपण या वर्षी असं होतं की याला एक सामाजिक जाणीवेची जोड दिलेली होती. म्हणजे गेल्या वर्षीचं जे पहिलं अखिल भारतीय महिला लोककला संमेलन होतं त्याला कला प्रकारच लक्षात घेतले होते महिलांचे भारतातल्या, परंतु यावर्षी सामाजिक जाणीवेची जोड होती. महाराष्ट्र शासनाचा महिला व बालविकास विभाग त्याच्या माध्यमातून वेगवेगळे जे स्त्रियांचे प्रश्न आहेत त्या स्त्रियांच्या प्रश्नांचं प्रबोधन आणि रंजन या वेगवेगळ्या लोककलांमधून व्हावं हा एक प्रमुख मुद्दा होता. बरोबर. आणि त्याच्यातून मग आपण हे संमेलन घेतलं आणि आता मीराबाई उमप ज्या आहेत त्यांची पूर्ण जर भारुडाची कारकीर्द पाहिलीत तर ते अनेक सामाजिक प्रश्न स्त्रीभ्रूण हत्येचे असोत किंवा कुपोषणाचे असोत, हुंडाबळीचे असोत, महिलांच्या साक्षरतेचे असोत, सगळे प्रश्न मीराबाई त्यांच्या भारुडातून मांडतात. अगदी खरं आहे की मीराबाई त्यांच्या भारुडात नाही सगळे प्रश्न मांडत असताना आपण पाहिलं की मीराबाई सुद्धा आपल्या सोबत औरंगाबाद मध्ये आता आहेत. मीराबाई, मला जसं विचारायचं, जसं सरांनी आता उल्लेख केला की प्रत्येक सामाजिक जाणीव तुमच्या भारुडामधनं स्पष्टपणे दिसून येते. तर चंदाबाई तिवाडींचं आधीचं उदाहरण आपण पाहिलं, आता तुम्ही मराठवाड्यातनं मोठी जनजागृती ही सगळी करताय. काय दिसतंय की समाज या भारुडांमुळे अधिक सजग होताना आपल्याला दिसेल, त्यांच्याच भाषेत आपण त्यांच्यापर्यंत गेल्यामुळे त्यांना जास्त कळून येईल, काय वाटतंय तुम्हाला? मला तसंच वाटतं सर. कसं की आम्ही जे भारुडजी गातो की प्रत्येक समाजामध्ये ते धुडून जातं आणि त्यांच्या लक्षात येतं की महिलांची बी ताकद, महिलांची बी किती हिंमत आहे. आता महिला काही समजा थोडस काही ठिकाणी महिलांना कार्यक्रम कुठला असला तर महिलाला चोरी होती जायची बघायला, चोरून चोरून जात होत्या. आता महिला एवढ्या काही भेट नाहीत, आता स्वतःच कार्यक्रम करता म्हणतात.